पैठण तालुक्यातील कोळीबोळखा येथे सहासष्ट वर्षाच्या शेतकऱ्याने नापिकी आणि काहालाकीच्या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पावसाळा लोटत आलाय जायकवाडी धरण जरी भरले असले तरी ते पाणी शेतीपर्यंत यायला त्यात बाजरी मका या पिकांवर आळीने थैमान घातल्याने हाती आलेले पीक गेले आहे तसेच पिकाला बोंडाळीने ग्रासल्याने तेही पीक पूर्णपणे हाती येईल याची शाश्वती येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे याच परिस्थितीमुळे पैठण तालुक्यातील गोळीबोडखा येथील शेतकरी आमिर सय्यद वय साठ वर्ष यांनी उत्पन्न येण्याची शाश्वती नसल्याने खाजगी सावकाराचे कर्ज कमी पडत असलेला पाऊस या परिस्थितीच्या चिंतेत मंगळवारी मध्यरात्री कीटकनाशके फवारणी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी घाटी येथे हलवण्यात आले होते मात्र तीन चार दिवसांपासून जीवनाशी संघर्ष करत असलेल्या आमिर सय्यद याची आज सकाळी प्राणज्योत माळवली घटनेचे आकस्मत नोंद पाचोड पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जगन्नाथ उबाळे आणि हनुमान धनवे करत आहे सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड